वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने सांगलीत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीतील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या 40 फूट 5 इंच इतकी पाण्याची पातळी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रशासनाने दक्षता घेऊन पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान पाण्याच्या पातळीत चढ उतार होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. शहरातील मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी आल्याने काही कुटुंबांचं आज प्रशासनाने स्थलांतर केलं आहे. कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने 42,100 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. दोन्ही धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये आणखीन वाढणार असल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. दरम्यान जिल्ह्यात दिवसभर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर धरण क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस होतोय. चांदोली धरण क्षेत्रात 85 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणातील पाणी साठा 29.61 TMC झालाय. त्यामुळे धरणातून 11,585 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 42,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस होतोय. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभर पाऊस सुरूच राहिलाय. कृष्णा आणि वारणा नदी काठावरील पाणी पातळी कमी झाल्याने पुराचा धोका टळला होता, परंतु पुन्हा पाऊस आणि धरणातून विसर्ग वाढवल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये आणखी काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीकाठावरील पिके अद्यापही पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यात अद्यापही 25 रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. Thank you.